स्टुडंट वेलकम टू द एसईबीटी युट्यूब चॅनल आजच्या मध्ये जे आहे आपण बघणार आहे एक टॉपिक जो की एस एस सी रेल्वे सी टी या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बँकिंगमध्ये क्वॉडिक इक्वेशनमध्ये त्या फ्रॅक्शनचं कम्पॅरिझनचं काम पडते तर टॉपिकचं नाव आहे कम्पॅरिझन ऑफ फ्रॅक्शन तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेवटी एक अशी ट्रिक्स मी सांगणार आहे की ज्याच्यापासून तुम्ही कुठल्याही याचं पटकन कंपेयर करू शकतो की कुठला फ्रॅक्शन मोठा आहे आणि कुठला काय आहे लहान आहे हे बघू शकतो आपण ठीक आहे तो काही कंडिशन्स आहे बघा आपल्या समोर तो पहिली केस बघा कंपेरिजन ऑफ फ्रॅक्शनमध्ये म्हणजे असे आपल्याला नंबर राहतात आणि त्याच्यात काय करावं लागते कम्पेअर करावं लागते तर पहिली केस आहे वेन टू आर मोर फ्रॅक्शन हॅव द सेम डिनॉमिनेटर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असे फ्रॅक्शन असेल याला आपण फ्रॅक्शन नंबर म्हणतो ज्याच्या डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे डिनॉमिटर काय आहे सेम आहे द ग्रेटेस्ट इज दॅट विच आर द ग्रेटेस्ट न्युमिनेटर तर अशा वेळेस मोठा कोन राहतो म्हणते ज्याचा न्युमेरेटर काय आहे मोठा आहे ठीक आहे म्हणजे जर डिनॉमिनेटर सेम असेल तर मोठा कोन रे ज्याचा न्यूमेरेटर मोठा समजा आता मी इथे घेतलं इथे सिक्स बाय सेवन घेऊन घेतो थोडासा हे झालेला आहे हा सेम झाला ठीक आहे मग आता इथं सर्व ठिकाणी काय सेम आहे डिनॉमिनेटर डिनॉमिटर सर सेम डिनॉमिटर सेम असेल तर मोठा कोण म्हणते ज्याचा न्युमेरेटर मोठा न्युमेरेटर म्हणजे अंश तर अंश कोणाचा मोठा आहे इथे आहे नाईन म्हणजे नाईन बाय सेवन मोठा राहील मग नाईन बाय सेवनच्या नंतर सेकंड नंबर कोणाचा लागेल सिक्स बाय सेवन सिक्स बाय सेवन नंतर जर बघितला आपण तर फाईव्ह बाय सेवन आणि फाईव्ह बाय सेवन नंतर कोण रे थ्री बाय सेवन म्हणजे एस एस सी रेल्वेच्या ज्या एक्झाम आहे किंवा एम बी एस सी ई टी ज्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावायसाठी येते असेंडिंग ऑर डिसेंडिंग असेंडिंग म्हणजे काय तर चढता क्रम असेंडिंग म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम ठीक आहे बऱ्याच एक्झाम मध्ये हा पोर्शन विचारला जातो चढता क्रम असेंडिंग आणि डिसेंडिंग काय उतरता क्रम तर लक्षात घ्या काय म्हटलेला आहे ज्यांचे पहिली केस काय आपली ज्यांचे डिनॉमिटर सेम आहे तर काय बघायचं ज्यांचा अंश म्हणजे न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन काय मोठा तर हा मोठ्याकडून लहानाकडे जेव्हा जातो तेव्हा उतरता क्रम राहतो आणि लहानाकडून मोठ्याकडे जातो तेव्हा चढता क्रम तर हे काय लावला आपण डिसेंडिंग म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे गेलो ठीक आहे तो हे झालं कधी जेव्हा डिनॉमिनेटर काय असते सेम आता सेकंड केस बघा काय म्हणते वेन टू आर मोर फ्रॅक्शन हॅव द सेम न्युमेनेटर दोन किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शनचे काय सेम असतील न्यूमेरेटर म्हणजे आता अंश जर सेम आहे म्हणजे अंश मोठा आहे द ग्रेटेस्ट इज दॅट विच हॅज द स्मॉलेस्ट डिनॉमिनेटर तर मोठा फोन राहते ज्याचा डिनॉमिरेटर काय आहे लहान आहे म्हणजे इथं जर बघितलं आपण तर सर्वात इथं अंश सर्वांचे सेम आहेत तर याच्यात मोठा कोण राहील आहे द ग्रेटेस्ट इज दॅट विच आर द स्मॉलेस्ट डिनॉमेटर ज्याचा डिनॉमेटर काय लहान आहे म्हणजे हा पहिला म्हणजे सेवन बाय थ्री मोठा राहील कोणापेक्षा सेवन बाय फोरपेक्षा आणि सेवन बाय फोरपेक्षा मोठा कोण राहील मग सेवन बाय फाईव्ह सॉरी सेवन बाय फायव्ह नंतर नंबर कोणाला लागेल सेवन बाय एट म्हणजे ज्याचा डिनॉमेनेटर लहान छेद लहान टू काय मोठा जेव्हा छेद सारखे असतात म्हणजे डिनॉमिटर सेम असते तर मोठा कोण ज्याचा न्युमिरेटर मोठा आणि जेव्हा डिनॉ अंश सेम असतात म्हणजे न्युमिनेटर सेम असतात तेव्हा से मोठा गुण ज्याचा डिनॉमिटर काय आहे लहान आहे ठीक आहे दोन केसेस समजल्या असतील आता तिसरी केस अशी आहे बघा इफ टू ऑर मोर फ्रॅक्शन विथ डिफरंट डिनॉमिनेटर दोन किंवा दोन पेक्षा जास्त फ्रॅक्शनचे चे काय असतील वेगळे असतील आणि न्यूमिनेटर सुद्धा काय नसणार आहे तिथं सेम नसणार आहे आर टू बी कम्पेअर्ड दे मे बी equivalent टू whose denominator is equals टू LCM ऑफ denominator. म्हणजे अशा केसमध्ये काय करू शकतो आपण तर जे डिनॉमेटर आहे यांचा काय घेऊ शकतो एल्सियम आणि मग आपल्या केस वन नुसार त्याला काय हे करू शकतो सॉल्व करू शकतो म्हणजे कसं लक्षात घ्या आता इथं जर बघितलं तो एल्सियम ऑफ फायव्ह फोर अँड रे टेन पाच चार आणि दहाचा काय घ्यायचं आपल्याला तो पाच चार दहाचा एम काय होईल ट्वेंटी पाचच्या दहा आता एल सी एम काय म्हणून इथं ट्वेंटी ठीक आहे तो मग ट्वेंटी जेव्हा एल सी एम झाला तर सर्वांचा जो डिनॉमिटर आहे रे तो काय झाला आपला सेम झाला म्हणजे ट्वेंटी जो सेम झाला ठीक आहे याला इकडे लिहितो मी लागलास बघा एक मिनिट ना तो प्रॉब्लेम आहे आपला जो टू बाय फायू थ्री बाय फोर अँड सेवन बाय टेन असं प्रॉब्लेम होतो तर आपण काय घेतला एल सी एम ऑफ फायू फोर अँड टेन दॅट इज ट्वेंटी म्हणजे सर्वांच्या खालचा नंबर जो आहे तो किती आलेला आहे आता ट्वेंटी तर ट्वेंटी डिवायडेड बाय फायव्ह किती पाच चौकवीस तर चार दोन्ही किती झाला आठ तर चारने याला भाग दिला तर काय होते चार पंचवीस आणि पाच तरी किती पन्नास दहाने याला दिला तर दहाने दोन्ही वीस बेस बेसाती किती होऊन जाईल चौदा ठीक आहे म्हणजे आपलं आता हे फ्रॅक्शन कसे झाले तर एट बाय ट्वेंटी फिफ्टीन बाय ट्वेंटी अँड फोर्टीन बाय ट्वेंटी ठीक आहे एट बाय ट्वेंटी फिफ्टीन बाय ट्वेंटी आणि फोर्टीन बाय ट्वेंटी आता केस वन जर आपण इथं अप्लाय करतो तर बेस सेम आहे ट्वेंटी तर मी तुम्हाला सांगितलं होतं बेस सॉरी डिनॉमिटर जर सेम असेल तर मोठा कोन राहतो ज्याचा न्युमिरेटर मोठा म्हणजे मोठा कोण राहील फिफ्टीन बाय ट्वेंटी तर फिफ्टीन बाय ट्वेंटी म्हणजे आपल्यासाठी कोण आहे तर थ्री बाय फोर आणि मग मोठा कोण राहील फोर्टीन बाय ट्वेंटी फोर्टीन बाय ट्वेंटी म्हणजे कोण सेवन बाय टेन ठीक आहे म्हणजे सेकंड नंबरवर आला सेवन बाय टेन आणि एट बाय ट्वेंटी म्हणजे आपल्यासाठी आहे टू बाय फाईव्ह म्हणजे ज्या वेळेला डिनॉमेटर सेम नसतील त्यावेळेला आपण डिनॉमिटरचे जे नंबर आहे त्यांचा ता एल सी एम घेऊन त्यांना सेम दाखवू शकतो म्हणजे इथं वीस काय झालं आपला सेम झाला क्लिअर आहे ठीक आहे तो एक तर हे झालं आता लक्षात घ्या जर इथं आपल्याला काहीच नाही आठवलं हो म्हणजे एक्झाममध्ये असं झालं की आपल्याला डिनॉमेटर सेम होता की काय सेम होतं हे काही आठवलं नाही मग कम्पेअर कसं करायचं ठीक आहे ते फार इम्पॉर्टंट आहे बघा लक्ष देतो इकडे ठीक आता आपल्याला कुठलीच केस आठवत नाही आहे न्युमिनेटर सेम होतं की न्युनॉमिटर सेम होतं मोठा होता की लहान होता हे आठवत नाही आहे मग कसं सॉल्व्ह करायचं आता या दोघांमध्ये जर मला कम्पेअर करायचं आहे म्हणजे टू बाय फाईव्ह आणि थ्री बाय फोरमध्ये कम्पेअर करायचं आहे ठीक आहे काय करायचं सिम्पली बघा हा चार या दोनला मल्टिप्लाय घ्यायचा टू इंटू फोर हा पाच तीनला मल्टिप्ला घ्या फाय इंटू थ्री चार दोन्ही किती होऊन दिले रे आठ हा पाच तरी किती झाला आपला पंधरा मला सांगा आठ आणि पंधरामध्ये मोठा कोण आहे पंधरा मोठा आहे म्हणजे इथं सरळ काय झालं थ्री बाय फोर मोठा झाला कोणापेक्षा टू बाय फाईव्हपेक्षा आता थ्री बाय फोर सेवन बाय टेनसोबत कम्पेअर करायचं आहे पण थ्री बाय फोर आणि सेवन बाय टेन तो हा दैन त्रिक किती रे तीस आणि चार सात किती अठ्ठावीस तो कोणी सांगेल इथं सरळ सरळ कोण मोठा आहे थर्टी इज ग्रेटर ठीक आहे मग आता आपलं कंपेरिझन कोणात राहिलं टू बाय फाईव्ह आणि सेवन बाय टेनमध्ये तर टू बाय फाईव्ह आणि सेवन बाय टेनमध्ये कोण मोठा आहे तर टेन इन्टू टू ट्वेंटी आणि पातं सात किती पस्तीस तो जो नंबर मोठा असेल ती साईड मोठी ती ग्रेटर आपल्याला दाखवायची आहे ठीक आहे मग आता आपण जर बघितलं तर लक्षात घ्या थ्री बाय फोर थ्री बाय फोर टू बाय पेक्षा मोठा आहे आणि थ्री बाय फोर सेवन बाय टेनपेक्षा मोठा आहे म्हणजे हा येथेपेक्षा मोठा आहे येथेपेक्षा मोठा आहे तर सर्वात मोठा कोण आहे थ्री बाय फोर आणि मग आपल्याला या दोघांमध्ये कम्पेअर करायचं आहे टू बाय फाईव्ह आणि सेवन बाय टेनमध्ये तर सेवन बाय टेन मोठा आहे म्हणजे सेकंड नंबरवरील सेवन बाय टेन आणि नंतर कोण येईल रे आपला थ्री बाय सॉरी टू बाय फाईव्ह तर अशा प्रकारे आपण करू शकतो आता हे तुम्हाला समजायसाठी एवढं डिटेल केलं आहे अदरवाईज आपण इथूनच सांगू शकतो बघा हा चार दोन्ही आठ पाच तरी पंधरा तर हा मोठा सरळ सरळ हा दायन त्रिक तीस चार सात अठ्ठावीस तर हा मोठा म्हणजे हा या दोघांपेक्षा मोठा आहे आणि यांच्यात जर कम्पेअर करायचं झालं तर सरळ सरळ दाईन दोन्ही वीस पाच सात पस्तीस तर हा मोठा आहे म्हणजे पहिला नंबरवर हा मग हा आणि मग हा तिकडे तर इथल्या इथंच आपण काय करू शकतो कम्पेअर करू शकतो तो नक्कीच एक्झाममध्ये जो आहे तुम्हाला याचा लाभ होईल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या डेली जो आहे आपण एक सेशन सुरू केलेला आहे इव्हिनिंग रात्री साडेआठ वाजता साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस सेशन राहतो सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे तर नक्कीच त्या सेशनचा लाभ घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू